या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे, याचा फटका आता लिंबू बागांना सुद्धा बसलाय। उन्हाळ्यात लिंबांना सोन्याचा भाव प्राप्त होतो, मात्र अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावच्या बसवराज कापसे यांची 2 एकराची लिंबू बागेतील लिंबू जमीन दोस्त झालाय, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसलाय। दरम्यान प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। मी सदर शेतकरी बसवराज चंद्रप्पा कापसे, अक्कलकोट तालुका जेऊर भाग। हे सदर लिंबूचे झाड 100-125 झाड आहे, 15-20 वर्षापासून लिंबूचे झाड आहे आमच्याकडे। मग मी सदर आता 52-53 वर्ष चालू आहे, मग एवढं भयानक गारपीट मी बघितलं नाही। मग सर्व लिंबू आणि फुलं पानं सर्व जमीनदोस्त झालं आहे। शेतकरी मी कंबर मोडल्यासारखं झालं आहे, उत्पन्नाचा भाव सर्व संपलेला आहे, सरकारी यंत्रणा काहीच नाही अजूनसुद्धा। मग ह्याला काहीतरी निश्चित पर्याय शोधून शेतकऱ्याला आर्थिक मदत पोचावी ही विनंती सरकारला आहे। मग हे 2 एकर क्षेत्र आहे, 2 एकर क्षेत्र आहे, ऊस पण तसंच झालं आहे, लिंबू पण तसंच झालं आहे, आता काहीच राहिलं नाही। शेतकऱ्यांनी ह्याचं कळकळीनं विनंती आहे, काहीतरी उपाय करावे। हुमा गिफ्ट तर्फे खास दसरा धमाका ऑफर, ऑनलाइन पेक्षा स्वस्त सबसे सस्ता सेल। हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये दसरा निमित्ताने यंदा विविध प्रकारचे भरपूर ऑफर्स ठेवण्यात आले आहेत। लकी ड्रॉ, फ्री डिस्काउंट ऑफर सह कॅशबॅक ऑफर ही, तसेच सर्व कंपनीच्या फायनान्सचीही सोय उपलब्ध। त्याचबरोबर हुमा गिफ्ट मध्ये सर्व नामांकित ब्रँडचे LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर ग्राइंडर ही मिळतील। हुमा मल्टी ब्रँड शोरूम मध्ये ओप्पो, विवो, वन प्लस, नोकिया, लवा, टेक्नो, रिअलमी या व इतर सर्व कंपनीचे मोबाईल एका छताखाली उपलब्ध। या आणि पहा लाइव्ह डेमो। सर्व सोलापूरकरांनी हुमा गिफ्ट या ठिकाणी भेट देऊन सबसे सस्ता सेलचा लाभ अवश्य घ्यावा। अभी नहीं तो कभी नहीं अशी ऑफर फक्त हुमा गिफ्ट्स मध्येच। तसेच हुमा गिफ्ट्स या शोरूम मध्ये सर्व कंपनीचे ऍक्सेसरीज मिळतील। इयरफोन, नेक बँड, ब्लूटूथ, इयरबड्स, स्मार्ट वॉच, रॅपिंग, डी प्लस ग्लास, स्पीकर आणि सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध। तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड शोरूम, 7 रस्ता हुमा मेडिकल समोर सोलापूर।